मित्रांनो, अपूर्णांक जे बेजाच्या बऱ्याच ट्रिक मार्केटमध्ये आहेत आणि तुम्ही वापरतात. सहसा एकच ट्रिक सध्या खूप वापरत आहे आणि अनेक मुलांना शिकवलं, त्यांनी शाळेतही मला शिकवली होती. ती ट्रिक अशी होती, प्रश्न पडल्यानंतर 1/12 + 1/16 अशा प्रकारची ट्रिक असायची. या ट्रिकमध्ये आम्हाला शिकवलेलं असायचं की बाबा या दोघांचा लसावे काढून घ्या आणि लसावे काढल्यानंतर त्या लसावेच्या साह्याने तुम्ही प्रश्न सोडा. आपण बघू सोडून एक प्रश्न, वेळ पण भरपूर जात आहे याच्यामध्ये. याचा लसावे काढणं ते पण परीक्षेला बसल्यावर एवढ्या टेन्शन मध्ये असा प्रश्न आला, एक तर वेळेचं बंधन असं त्याला असा प्रश्न आला तर नक्कीच गडबड उडून जाते. मग आपण काय करतो बघा. 16 × 32 = 48, मग त्याला प्रत्येक वेळी 12 चेक करायचं एवढ्या टेन्शन मध्ये कधी कधी विसरून जातो आपण. नंतर 48 लसावे आला, मग आम्हाला जी मित्र सरांनी शिकवली अतिशय सुंदर मित्र शिकवले सरांनी, मग 48 याच्या डोक्यावर लिहायचा. 12 × 48 = 16 × 48 = 4 + 3 = 3 खाली 48 लिहिला बरोबर 748 उत्तर आलं. खूप वेळ आहे ना टेन्शन मध्ये लसावी काढणं अतिशय अवघड जात, पण माझ्याकडे याच्यापेक्षा खूप सोपी ट्रिक आहे. अगदी तुम्ही 3 सेकंदामध्ये कोणताही लसावी बसावी न काढता तुम्ही हे गणित सोडू शकता. आपण हे गणित परत माझ्या ट्रिकच्या पद्धतीने बघू. 1/12 + 1/18 आता ह्या दोन संख्या ज्या आहेत या दोन संख्यांना कोणत्या एका समान संख्येने भाग जातो तर तेवढंच बघा. 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने नाही जात, 5 ने तर बिलकुल जात नाही, 6 ने जातो. म्हणजे मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येवर 6 ने भाग देऊ, 6 ने 12 भाग देऊन देतो, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18. टेन्शन घेऊ नका, फार काही विशेष गोष्ट नाही. 6 × 3 = 12, 6 × 3 = 18. आता ह्या 3 या ठिकाणी गुणायचं, ठीक आहे. 3 + 2 = 2 / करताना यांचं गुणाकार नाही करायचा, एक तर याचा गुणाकार करा किंवा याचा गुणाकार करा. 12 × 3 = 36 किंवा 18 × 2 = 36 लिहिले बरोबर 3 × 2 = 5/36. मगाशी पण उदाहरण सोडवलं त्याचं उत्तर वेगळं आलं होतं, कारण की लसावी माझा चुकला असावा मगाशी. मी 48 लसावी घेतला होता, म्हणजे घाई गडबडीत माझ्याकडून लसावी पण चुकला होता. परंतु माझ्या मित्राने जेव्हा मी सोडायला गेलो त्यावेळी मला अगदी कमी वेळ पण लागला आणि चुकायची शक्यता पण कमी झाली होती. परत बघ अशा प्रकारचं उदाहरण नीट समजून घ्या. तुम्हाला याचं संक्षिप्त रूप द्यायचं या दोन संख्यांचं, असं मानायचं 12 = 18 आहे, याला संक्षिप्त रूप द्यायचं. 2 × 7 = 18, 2 × 9 = 18, 2 × 3 = 6, 3 × 9 संक्षिप्त रूप द्यायचं असं लक्षात ठेवायचं. आपण आणखी एक उदाहरण बघू. 1/48 + 1/36 परीक्षेला असेच मोठे मोठे टाकतात जेणेकरून विद्यार्थ्यांचा दबाव येतो. काय नाही असं माना, 48 + 36 दिलेले तुम्हाला, 48 + 36 दिलेले आणि लिस्ट कमी याला याचं छोट्या छोट्या संक्षिप्त रूप देऊन देऊन टाकाय यांचं. याला दोन संख्या बाकी संख्या 12 × 12 = 48 / 12 = 36 इथे 4 आला, इथे 3 आला, इथे 4 आला, इथे 3 आला. आता या 3 याला गुणा, 3 × 3 या 4 याला गुणा, 4 × 4 + 4 / 4 यांचा गुणाकार नाही, यांचा गुणाकार नाही. तर एक तर याचा याचा गुणाकार मांडा किंवा याचा गुणाकार मांडा. मी याचा गुणाकार मांडतो तर सोपा जाईल. 3 × 12 = 6 × 24 म्हणजेच 144 बरोबर 7/144 याचं उत्तर आहे. मित्रांनो, एकदम सोपी पद्धत आहे. फक्त खालचे जे आहे दोन्ही संख्या यांना एका समान संख्येने भाग देत राहायचं आणि
ज्या काही छोट्या संख्या तिथपर्यंत जायचं आणि त्यानंतर बाकीची प्रोसिजर तुम्हाला या ठिकाणी दाखवली. आपण आणखी एक उदाहरण बघू या पद्धतीचं. एक छेद 72 अधिक एक छेद 18 यावर वेगळी संख्या घेऊ आपण, 118 घेऊ. ठीक आहे, या ठिकाणी 18 घेतल्यानंतर याच पूर्ण स्वरूपच बदलून घेतलं, उदाहरणाचं स्वरूपच बदलून घ्या. आता बघा याच 72/18 मानाल तुम्ही आणि संख्या रूप द्यायला सुरुवात करा. मॅक्झिमम कोणकोणत्या संख्या भाग जाईल, 3 ने भाग जाईल, 6 ने, 6 ने भाग जाईल, 7 ने, 8 ने नाही जाणार, 9 ने भाग जाईल, 18 ने भाग जाईल. बघा या ठिकाणी 18 + 72 म्हणजे 1/4 म्हणजेच 1/72 इथं 4 येईल आणि 1/18 इथं हा 1 येईल. 4 आणि 1^4 या ठिकाणी 1 तर 72 याचा गुणाकार करा किंवा याचा गुणाकार करा. 72 + 72 किंवा 18 + 72 दोन्ही सारख्या संख्येत 72 = 5/72 याचं उत्तर आहे. खूप कमी वेळ सोडू शकतात, मी तुम्हाला आता सोडून दाखवलेलं आहेच. मी तुम्हाला याच्यापेक्षा कमी वेळात परीक्षेत तुम्ही सोडू शकतात. बघा परीक्षेत काय करणार तुम्ही, परीक्षेमध्ये अशा प्रकारचं उदाहरण पडल्यावर किती कमी वेळात तुम्ही सोडू शकतात. बघा तुम्हाला प्रश्न पडला 1/25 + 2/ आपण घेऊ 40 या ठिकाणी 3/40 घेऊ आपण. थोडासा बदल करू, गणित एवढं पण सोपं नको करायला. 3/40 करू. आता या ठिकाणी ह्या दोन संख्या आहे, या दोन संख्येना एका समान संख्येने भाग निश्चित जाऊ शकतो. पहिला 5 ने भाग जाऊ शकतो कारण की याला 5 एकक स्थानी, याला 0 एकक स्थानी आहे. ही पण ट्रिक आहे शोधायची. भागाचे नियम तर सगळे पक्के असणार, आपण पुढच्या भागात भागाचे नियम करून घेणार आहोत. 5 + 25 5 × 8 = 40 5 × 8 मी 8 × 1 = 15 / 1 तर 4 × 5 = 200 किंवा 25 × 8 = 200 मांडलं खाली बरोबर 23/200 याचं उत्तर आलं. खूप कमी वेळात सोडवलं, याच्यापेक्षा फास्ट वेगात वेगळं सोडू शकतात. तुम्हाला विचारताना अशा प्रकारे 2/15 + 3/50 बघा 5 × 15 5 × 50 20 + 9/150 29/150 एकदम सोप्या मेथडनी आणि खूप कमी वेळात आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. या व्यतिरिक्त परीक्षेला नुसते असे उदाहरण पडत नाही, या व्यतिरिक्त पुढचे उदाहरण पडतात, आपण त्याविषयी पण बघणार आहोत. 3 अंकी अपूर्णांक संख्या किंवा 4 अंकी अपूर्णांक संख्या अशी उदाहरण तुम्हाला पडतात. आता बघा 1/18 + 2/12 + 5/6 असं उदाहरण पडलं. खाली जे छेदस्थानी आहे 18, 12 आणि 6 आहे यांना कोणत्या एका समान संख्येने भाग जातो ते बघा. पहिले एक काम करा, या उदाहरणामध्ये फक्त दोघांचा विचार करा. हा तिसरा राहू द्या बाजूला थोड्या वेळ, ह्या दोघांचा आधी विचार करा म्हणजे परीक्षेला तुमचं कन्फ्युजन होत नाही. ऍक्च्युली तिघांचं पण करता येईल पण थोडा आधी मास्टर झाल्यावर हा तो प्रकार करा. आधी या दोघांचा विचार करा, या दोघांना कोणत्या एका समान संख्येने भाग जाईल. बघा आता 7 × 3 = 18 / 7 × 2 = 12 जातो. त्यानंतर यांनी याला गुणा 2 यांनी याला गुणा 6/32 / 36 + 5/6 तिकडचा संबंध घेतला. मी या ठिकाणी पुढे बघा 8/36 + 5/6 याला पण याचं पण सक्षम होऊ शकतं. 2 × 8 = 2 2 × 8 = 16 2 × 2 = 4 2 × 9 = 18
2/9 अधिक 5/6 परत ह्या दोन संख्यांचं संक्षिप्त रूप करा 3 × 9 × 6 बरोबर 2 × 4 × 3 = 15 भागिले 9 × 2 = 18 किंवा 3 × 3 = 18 18 बरोबर 19/18 सोपे उदाहरण आहे परीक्षेत ह्या पद्धतीने खूप वेळ वाचू शकतो तुमचा अशा प्रकारचे आणखी उदाहरण आपण घेऊ बघा आता थोडं वजाबाकी चिन्ह टाकून घेऊ आपण 12/15 + 18/30 + 6/20 बरोबर संचित घेऊन बघा एका समान संख्येने भाग द्या आधी या दोघांचा विचार करू आपण किंवा या दोघांचा विचार करू आधी आपण 5 × 3 = 15 5 × 6 = 30 3 × 3 = 3 3 × 2 = 6 15 × 2 = 30 डायरेक्ट होऊ शकत होतं काही प्रॉब्लेम नाहीये ह्या दोनांनी याला गुणा 12 × 2 = 24 ह्या एकाने याला गुणा −18 / 1 = 15 × 30 करा किंवा 30 × 31 करा 30 आला या ठिकाणी अधिक 6/20 बरोबर 24 × 18 गेले 6 राहिले भागिले 30 अधिक 6/20 परत संख्यारूप द्या 5 × 3 = 35 5 × 2 = 20 2 × 3 = 6 2 × 4 त्यानंतर 7 × 2 = 12 3 × 18 भागिले 1 तर याचा याचा गुणाकार किंवा याचा याचा गुणाकार 20 × 3 = 60 किंवा 30 × 2 = 60 60 आले म्हणजे 30/60 बरोबर 1/2 सोपे उदाहरण आहेत ह्या प्रकाराने तुम्ही अशा उदाहरणाला भरपूर वेळ वाचू शकता आर्यकर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅथच्या या प्रकारच्या अनेक ट्रिक्स मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एमपीएससी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी ह्या ट्रिक्स अतिशय उपयुक्त असतील तुमचा निश्चित परीक्षेला वेळ वाचेल आणि त्यातून तुमचा मेरिटमध्ये येण्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो धन्यवाद